जसे की यांनी अन्नपूर्ण एक चालू केली आहे, तसंच इन फ्युचर म्हणजे जी अनाथ लोक आहेत, जी लहान मुलं आहेत किंवा जी वयस्कर आहेत, जी अपंग आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करावं. हो एकदम एक नंबर, जबरदस्त बस्त माणूस आहे, एक नंबर माणूस आहे. कृषी क्षेत्रामध्ये वाढा आहे, धार्मिक क्षेत्रामध्ये आपल्या इथे चांगली प्रगती आहे, परंतु एक औद्योगिक क्षेत्राही त्याला जोड दिली तर त्या ठिकाणी चांगला एक विकास आपल्या पंढरपूरचा होईल. मला असं वाटतं की आपल्या इथं एक क्रीडा संकुल मोठं व्हावं. बरं, आपल्या इथं पंढरपूरमध्ये क्रीडा संकुल मोठं नाही आहे कुठंच. अजून राजकीय लोक क्षेत्रात येणं येणं असं वाटलं होतं आपलं? वाटलं होतं, पण आलेले हे ठीक आहेत, कारण हे पण प्रगती करू शकतील. आणि न आलेले? न आलेले पण करतील. पुढचं महती कळली पाहिजे बाहेरच्या लोकांना. कंड्रेज या यांनी जे आयोजित केलेलं आहे तो एक पंढरपूरसाठी एक वेगळा स्वरूप. विशेष असा आहे की या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या लहान मुलांना सहभाग घेता आला. 5-6 दिवस असल्यामुळे आम्हाला 5-6 दिवस बघायला मिळणार आहे. मस्त कार्यक्रम, छान एकदम. पंढरपूरच्या विकासाबाबत काय वाटतं आपल्याला? खूप छान नियोजन आहे, आवडलं एकदम. मोठा आणि सुंदर कार्यक्रम आयोजित केला, त्याच्याबद्दल पहिल्यांदा कंट्रेज रेसिडेन्सीचा आभार आहे. पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम आणि इथल्या स्थानिक कलाकारांना तुम्ही प्रोत्साहन देताय. जसं बोलावं तसं करावं. कोणी काय बोललंय आणि कोणी काय बोललं नाही, अजून बोलणार आहेत ना ते दोघंही, अजून बोलणार आहेत. आताशी त्यांनी सगळं प्रदर्शन बघितलेलं आहे, आता ते स्टेजवर गेलेले आहेत. स्टेजवर ते जे काय बोलतील पंढरपूर व्हिजन संदर्भात ते त्यांनी तेवढं करावं. छान वाटतंय, पंढरपुरात पहिल्यांदा तेवढा मोठा कार्यक्रम होतोय, अभिमान आहे, पोरींच्या कलेंना वाव मिळतोय. पंढरपूरमध्ये पंढरपूर महोत्सव चालू आहे, लावणी महोत्सव संपन्न झालेला आहे, तर आज डान्स स्पर्धा पूर्ण संपले झालेलं आहे. पण नक्की येणाऱ्या लोकांना काय, त्यांच्या मनात काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मध्ये पहिले एवढ्या मोठ्यांदा पहिल्यांदा फेस्टिवल भरलेला, काय वाटतं? खूप खूप छान वाटतंय, खूप छान वाटतं. म्हणजे सगळ्यांना संधी मिळतीये, त्यामुळे खूप छान वाटतंय. बरं, काय वाटतं आपल्याला? म्हणजे पंढरपूरमध्ये पहिल्यांदा एवढा मोठा उत्सव भरलेला, काय वाटतं? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. पंढरपुरात पहिल्यांदा तेवढा मोठा कार्यक्रम होतोय, अभिमान आहे, पोरींच्या कलेंना वाव मिळतोय, खरंच खूप छान वाटतंय. काय वाटतं पंढरपूरमध्ये आता एवढ्या मोठ्या उत्साहाने कार्यक्रम भरलेला आहे, काय वाटतं? कार्यक्रम एकदम सुंदर आहे, खूप छान आहे. आणि 5-6 दिवस असल्यामुळे आम्हाला 5-6 दिवस बघायला मिळणार आहे. मस्त कार्यक्रम, छान एकदम. आता मध्ये एवढा कार्यक्रम 2 दिवस झालं, चालायच्या पण चालू आहे. आता काय विशेष वाटणं आपल्याला? एकदम चांगलं आहे सगळं, हे काय पूर्ण व्यवस्था वगैरे खूप छान केली आहे त्यांनी. कार्यक्रम खूप सुंदर त्यांनी, म्हणजे सिस्टमिकली सगळा कार्यक्रम केलेला आहे, याचा खूप आम्हाला अभिमान वाटत आहे. पंढरपूरमध्ये एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी खूप छान अरेंज केलेला आहे. कुठून आलो तुम्ही पंढरपूरात? काय वाटतं तुम्हाला एवढं मोठं भरलेलं आहे पंढरपूर महोत्सव, काय वाटतं आपल्याला? छान वाटते. काय छान वाटलं आपल्याला कार्यक्रम ठेवल्याला? असे आहे अब मराठी येते? मराठी नाही येते. मराठी येते? कहाँ से आहे अब? पंढरपूर से. कैसा लग रहा है पंढरपूर महोत्सव? बहुत अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है. क्या अच्छा लगा आपको? मुझे बड़ा मिला. आप कहाँ से आए हो? पंढरपूर से. अच्छा, आप पंढरपूर में इतना बड़ा फेस्टिवल लगा है, कैसा लग रहा है? अच्छा लगता है. अच्छा लग रहा है. कुछ तुम्हें ऊपरीवर ना आलो? कसं पॅग आहे माऊली नागरी? काय वाटतं आपलं पंढरपूर महोत्सव पाहिजे एवढं मोठं भरलेलं आहे, तर काय वाटतं आपलं? चांगलं हे भरवणं गरजेचं आहे, कारण बाहेरच्या लोकांना कळलं पाहिजे पंढरपूरचं महती कळली पाहिजे बाहेरच्या लोकांना, त्यासाठी असे उत्सव झाले पाहिजे. हा कार्यक्रम खूप छान झाला आणि पहिल्यांदा आम्हाला सुद्धा बघायला इतकं छान वाटतंय कार्यक्रम, खूप छान. आपलं नाव काय आणि कुठून आलो आपण? मी सौप्रिया प्रकाश विभूते, पंढरपूरवरूनच इथूनच आलेले आहे. आणि कार्यक्रम खूप छान आवडला, कालचाही कार्यक्रम खूप सुंदर होता, आजचाही तर कार्यक्रम खूपच छान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आता हे जे टॉक शोमध्ये जे विचारणारे प्रश्न वगैरे आहेत ते खूप छान असणार आहेत, कारण आपल्या पंढरपूर तालुक्यासाठी उपयुक्त आहेत, कारण आपले प्रगती काय होईल हे त्याच्यामध्ये. कोणी कोणी आले? आता आमदार साहेब आलेले आहेत आपल्या ह्याचे आणि अभिजित दाबा पाटील. अजून राजकीय लोक क्षेत्रात येणं येणं असं वाटलं होतं आपलं? वाटलं होतं, पण आलेले हे ठीक आहेत, कारण हे पण प्रगती करू शकतील. आणि न आलेले? न आलेले पण करतील, करू शकतील. नाव काय आपलं, कुठून आलं आणि पंढरपूर महोत्सव आपल्याला कसं वाटतं?
मी इथलीच आहे ताठे देशमुख सायली. पंढरपूर महोत्सव पहिल्यांदाच इथं भरलेलं आहे, पण अतिशय छान कलाकारांना इथं अवगुण मिळाले आणि त्यांच्यातले अवगुण पण सगळ्या पंढरपूरकरांना ते लक्षात आले काय काय जर वेळेस आता भरवायला पाहिजे पंढरपूर महोत्सव. विजन आलं आता पंढरपूर विजनला आता कोण कोण आले पाहिलं आपण? आता नाही बघितलं. अवताडे साहेब हे ते आलेले. काय वाटतं पंढरपूरची एकंदरीत परिस्थिती पाहता आता तुम्हाला काय वाटतं, काय काय बदल झाला पाहिला? आता काही नाही, सगळ्या मुलांना अपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे. सोलापूरला मुंबईला पुण्याला जाण्यापेक्षा पंढरपूरमध्ये व्यवस्था. पंढरपूरच्या विकासाबाबत काय वाटतं आपल्याला? काही नाही, सुविधा आपल्या पंढरपुरामध्ये असायला पाहिजे. सोलापूरला जाण्याच्या ऐवजी सोलापूरमध्ये सगळं भेटायला काय पंढरपूर काय भेटत नाही ते पण सोलापूर भेटत. प्रत्येक गोष्टीला सोलापूरला वगैरे जावंच लागतं ना, डान्स ह्याच्यासाठी शोसाठी. त्याच्यापेक्षा डान्स क्लास इथं सुरू केला तर शो वगैरे. नाव काय आपलं आणि कुठून आलं आणि पंढरपूर महोत्सव आपल्याला कसा वाटतो? माझं नाव नितीन करंडे, मी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा सचिव आहे आणि हा कार्यक्रम मला आवडला, चांगला कार्यक्रम चालू आहे. आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून आज इथे पंढरपूर विजन पंढरपूरचा कार्यक्रम होता. पंढरपूरात महत्वाची एमआयडीसी झाली पाहिजे, पंढरपूरच्या बेरोजगार तरुणांना काम मिळालं पाहिजे. शक्य नाहीये, हे झालं तर पंढरपूरचा चांगला विकास होईल. पंढरपूर महोत्सव अतिशय छान कार्यक्रम झालेला आहे. असाच प्रकारचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी यांनी ठेवला पाहिजे आणि कार्यक्रमामध्ये रंगतदार आहे. विशेष असं आहे की या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या लहान मुलांना सहभाग घेता आला, आपलं असलेलं व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखवता आलं, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण झालेला आहे आणि प्रेक्षक त्यामध्ये खुश आहेत. नितीन शिंदे, पंढरपूर महोत्सव मस्त वाटला एकदम छान. गुड गुड. पंढरपूर विजन आहे, हां पंढरपूर विजय कार्यक्रम चालू होणार आहे, त्याच्यामध्ये आता आमदार समाधान अवताडे आणि चेअरमन अभिजित पाटील आले आहेत. पंढरपूरच्या विकासाबाबत काय म्हणून विकास व्हावा असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की आपल्या इथं एक क्रीडा संकुल मोठं व्हावं. बरं, हां आपल्या इथं पंढरपूरमध्ये क्रीडा संकुल मोठं नाही आहे कुठंच, ज्या जेणेकरून मुलांना खेळण्यासाठी क्रिकेटचं ग्राउंड टेनिसचं ग्राउंड असं काय आपल्या इथं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कुठून आलो तुम्ही, नाव काय आणि पंढरपूर महोत्सव आपल्याला कसं वाटतं? मी पंढरपूरचा रहिवासी जवळतला लोकला राहतो. अप्रतिम कार्यक्रम आहे, खूप छान नियोजन आहे, आवडलं एकदम. आमदार समाधान अवताडे आणि चेअरमन अभिजित पाटील आता पंढरपूर विजयच्या कार्यक्रमासाठी आले आहेत. हो, तर त्यानंतर जर समजा तुम्हाला भेटायचं भेटलं किंवा पंढरपूर विकासाबाबत सांगायचं म्हटलं तर तुम्ही काय सांगता? ते खूप मोठे लोक आहेत, जाणते नेते आहेत, ते ठरवणार सगळं. विकासाबाबत काय सांगायचं? मी काय सांगणार, ते लोक नाही ठरवणार. तुमच्या हिशोबाने काय व्हायला पाहिजे आणि काय व्हायला नको? व्हायला काय नको असं काय नाही. पंढरपूर साधारणतः दररोज 1,00,000 भाविक येतात, पंढरपूरमध्ये गर्दी वाढते, त्याप्रमाणे पंढरपूरचा विकास सुटसुटीत व्हावा. ठिकाणी पंढरपूर महोत्सव कंड्रेज या यांनी जे आयोजित केलेलं आहे तो एक पंढरपूरसाठी एक वेगळ्या स्वरूपाचं एक इथल्या स्थानिक लोकांना किंवा बाहेरच्या लोकांना एक छान उपक्रम वाटतो आहे. कारण यामुळे एक लहान लेकरासनी ग्रामीण भागातले आपल्याला स्टेज उपलब्ध झालेलं आहे आणि वेगळा एक उपक्रम बघायला मिळतोय. बरं, आता पंढरपूर विजयच्या बाबतीत आता चालू आहे संवाद आहे. चेअरमन अभिजित पाटील आणि आमदार समाधान अवताडे आलेले आहेत, तर पंढरपूरच्या विकासाबाबत तुम्हाला जर समजा काय सुचवायचं असेल तर तुम्ही काय सुचवणार त्यांना? आता पंढरपूर एक धार्मिक ठिकाण आहे. बरं, धार्मिक ठिकाणाच्या बाबतीत आपला विकास झालेलाच आहे. बरं, परंतु इथं जे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे इथले आपल्या स्थानिक मुलं पुण्याला मुंबईला जाते त्यासाठी MIDC सारखा एखादा उपक्रम राबवून उद्योगामध्ये वाढ झाली पाहिजे आपल्या पंढरपूरची. कृषी क्षेत्रामध्ये वाढ आहे, धार्मिक क्षेत्रामध्ये आपल्या इथं चांगली प्रगती आहे, परंतु एक औद्योगिक क्षेत्राही त्याला जोड दिली तर त्या ठिकाणी चांगला एक विकास आपल्या पंढरपूरचा होईल. पंढरपूरच्या उत्सवाबद्दल सगळे एकदम आनंद वाटते आपणाला. तर हा जे आहे आपल्या पंढरपुरात बरेच आता जे आहे ते एक मोठं ही बांधलेलं आहे, हॉल बांधलेला आहे. ती जरी पंढरपुरात जरी चालू झालं, मुंबई पुणे अशा मोठ्या शहरात जायचं गरज नाही.
ऑडिशन बघायला असो किंवा काय असो, आपल्यात काही कोण कमीच नाही. पंढरपूर म्हणले की ऊस उत्पादक असो किंवा कुठल्या आपल्या पंढरपूर देवस्थानाच्या निमित्ताने, पंढरपूर म्हणले की अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेलं एक ठिकाण आहे, स्थळ आहे. त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी हित होयचं सगळ्यांना आपल्याला आनंद वाटतो. एम आर डी सी असू द्या किंवा कुठले नवीन नवीन मोठं प्रकल्प असू द्या, गोरगरिबांच्यासाठी काही गोष्टी असले तर चांगलीच गोष्ट आहे. आणि आता जी राहिले अडोशनचं, अडोशनचं म्हटलं तर आता पंढरपुरात आपल्या ऑलरेडी जी कुठलं तरी क्रीडाचं आपलं काय मनोरंजनाचं हे झालेलं आहे, हॉल झालेलं आहे, ती जरी जिल्हास्तरीय किंवा ती जर गोष्टी इथं आपल्या पंढरपुरात घडत असेल तर बरेच कलाकार आपल्या पंढरपुरात उत्पन्न होतील. काका नाव काय आपलं आणि कुठून आलो आणि पंढरपूर महोत्सव आपल्याला कसा वाटतो? एकदम फर्स्ट क्लास. पंढरपुरात येजबावीत आहे पंढरपूर, व्यवस्थित आहे कार्यक्रम, एक नंबर. पंढरपूरचा असे कार्यक्रम केला तर विकास भरपूर होईल. आता पंढरपूरमध्ये आता विजन बाबतीत चालू आहे, आमदार समाधान अवताडे आणि चेअरमन अभिजित पाटील आले आहेत, तर या संदर्भात तुम्हाला काही सुचवायचं म्हणजे तुम्ही काय सुचवणार त्यांना? पंढरपूरचा विकास अभिजित पाटलामुळे फोर होईल चांगला. कारखाना त्याने घेतल्यामुळे फार जबरदस्त झालं त्या तालुक्याचा विकास. आणि समाधान अवताडे तर काही एक नंबर उद्योगपतीच आहेत, त्याच्यामुळे त्यांचा तर काही विकास होणारच आहे चांगल्या तर. त्यामुळे पंढरपूरला अजून म्हणजे आता रस्ते दुरुस्ती वगैरे हे ते हे चालू आहे सध्या. बाकी दुसरं पूर्ण अजून म्हणजे उद्योगधंदे वगैरे करण्यासाठी एम आय डी सी वगैरे पाहिजे. हो एकदम एक नंबर, जबरदस्त बस्त माणूस आहे, एक नंबर, एक नंबर माणूस आहे, जबरदस्त आहे. पंढरपूरच्या विजनसाठी चेअरमन अभिजित पाटील आणि समाधान अवताडे यांनी आलेले आहेत, तर त्यांच्या सुचवाय म्हणून काय सुचवणार तुम्ही त्यांना? पंढरपूरच्या विजनसाठी चेअरमन अभिजित पाटील आणि आमदार समाधान अवताडे यांनी आलेले आहेत पंढरपूरच्या विजनसाठी, त्यांना एक सुचवायचं म्हणून तुम्ही जर समजा समजतील तर तुम्ही काय सुचवणार त्यांना? जसं बोलावं तसं करावं. कोणी काय बोललं आणि कोणी काय बोललं नाही, अजून बोलणार आहेत ना ते दोघंही, अजून बोलणार आहेत. आत्ताशी त्यांनी सगळं प्रदर्शन बघितलेलं आहे, आता ते स्टेजवर गेलेले आहेत. स्टेजवर ते जे काय बोलतील पंढरपूर विजन संदर्भात ते त्यांनी तेवढं करावं, त्यांची त्यांनी हे करावं. नाही आता करत नाहीत का तुम्हाला? नाही नाही आता करतात, पण ते आता जे मत मांडणार आहेत पंढरपूर विजन संदर्भात तसं त्यांनी ते प्रत्यक्षात कृतीत आणावं. पंढरपूरमध्ये पहिल्यांदा जो कृती आराखडा आहे जो तयार केलेला आहे तो कृती आराखडा पहिल्यांदा अंमलात यावा, जेणेकरून पंढरपूरमध्ये जे वाहतुकीची जी कोंडी होती ही कोंडी सुटसुटीत व्हावी. पंढरपूर महोत्सव भरलेला आहे, काय वाटतं आपल्याला? नमस्कार. पहिल्यांदा एवढा मोठा आणि सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल पहिल्यांदा कंट्रेज रेसिडेन्सीचा आभार आहे. पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम आणि इथल्या स्थानिक कलाकारांना तुम्ही प्रोत्साहन देत आहे त्यानिमित्ताने सगळ्यांचं अभिनंदन. दरवर्षी असाच कार्यक्रम व्हावा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. पंढरपूरचा उत्कर्ष करावा अशी मी त्यांना शुभेच्छा देते. त्यांनी जो हा कार्यक्रम सर्वांसाठी उपलब्ध करून दिलाय तो एकदम उत्तम आणि सर्वांना आनंद घेण्यासारखा आहे, आणि व्यवसायाच्या दृष्टीने नक्कीच ह्याची भविष्यामध्ये सर्वांना म्हणजे फायदा होईल. आणि भविष्यामध्ये प्रत्येक वस्तू ही डेव्हलप झालेली आणि आनंद घेता येईल अशी जसं की ह्यांनी अन्नपूर्ण एक चालू केली आहे, तसंच इनफ्युचर म्हणजे जी अनाथ लोक आहेत, जी लहान मुलं आहेत किंवा जी वयस्कर आहेत, जी अपंग आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करावं.